बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा चिंताजनक बाब आहे, त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट करा असं आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केलंय. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी जवळजवळ 50% पोहोचली, हे भीतीदायक आहे, ते कमी करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलंय. बीड शहरात लोकसहभागातून 200 बेडचे जिजाऊ माता कोविड केअर सेंटर करण्यात आले, याची पाहणी करताना मेटे बोलत होते. अँटीजेन टेस्ट संदर्भात जिल्हाधिकारी यांना भेटून पत्र दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मात्र प्रशासनाकडून टेस्ट करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही यावेळी आमदार विनायक मेटे यांनी केलाय. जर प्रशासन अँटीजेन टेस्ट करायला तयार होत नसेल तर आम्हाला टेस्ट किट पुरवा, टेस्ट करण्यास परवानगी द्या, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. ग्रामीण भागासह खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत, यामुळेच ही साखळी तोडण्यासाठी अँटीजेन टेस्ट आणि सर्व नागरिकांचे टेस्ट करणं महत्त्वाचं ठरत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या मदतीला सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन आम्ही कोरोनाच्या टेस्ट करू, असंही विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासन आणि प्रशासन कमी पडताना आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांच्या आशीर्वादामुळं आपण इथपर्यंत आलो, ते अडचणीत असताना आपण त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या आणि माणुसकीच्या भावनेतून आम्ही काही मंडळींनी अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आमचे बबनरावजी शिंदे यांच्या या शैक्षणिक संकुलामध्ये जिजाऊ कोविड सेंटर हे 200 बेडचं हे उद्यापासून आम्ही सुरू करत आहोत. हे ठिकाणी संपूर्णपणे मोफत हे कोविड सेंटर असेल, कुणाकडूनही 5 पैसे त्या ठिकाणी घेतले जाणार नाही, सर्व खर्च हा आमचा असेल. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी म्हणजे हे जिवंत ट्रॅव्हलर आहेत विषाणूचे, कोविडचे, मग हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत बीडची संख्या कमी होणार नाही. आणि म्हणून ते जर आयडेंटिफाय केले आणि त्यांना सेंटरला ठेवलं तर कमी प्रमाण होईल, म्हणून त्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. मग ट्रीटमेंटचा भाग आहे, पण प्रशासन तिथंच कमी पडलं आहे. आणि आता तर काय सांगता येईल की आमच्याकडं PPE किटच नाही, आपले सॉरी टेस्टिंग किटच नाही आहेत. म्हणजे जे देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणत होते की हे टेस्टच करत नाहीत तर मग निघणार कसं, तर हे दिसायला लागलं आहे चित्र. माझं स्पष्टपणे आजही आहे, मी आजसुद्धा बोलणार आहे कलेक्टरना, उद्या पण बोलणार आहे की तुम्ही PPE किट द्या, नाहीतर आम्हाला आणायला सांगा, आम्ही आणतो. आणि पण या जिल्ह्यातली टेस्टिंग होणं फार गरजेचं आहे, तर आणि तरच ह्याचा आकडा खाली येऊ शकतो, अन्यथा नाही.